वळूयात पुढे. सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाला मान्यता दिली नाहीये तोच निर्णय या तीन समलिंगिकांना लागू होतो. राऊतांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा साधलाय. चोरांच्या सरदारांना राजकीय संरक्षण देणं म्हणजे संसदेचं सार्वभौमत्व नाही अशी टीका त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना कान पकडून सांगितलं असं देखील यावेळी संजय राऊतांनी म्हटलंय. या महाराष्ट्रामध्ये एक घटनाबाह्य सरकार. बघा आता सर्वोच्च न्यायालयानं एक काल निकाल दिला, समलिंगी विवाहाला मान्यता नाही. तोच निर्णय या तीन समलिंगींना लागू होतो. त्यांचं सरकार हे त्याच पद्धतीचं सरकार आहे. ते या महाराष्ट्राला आणि समाजाला मान्य नाही. कळलं का? दोन गद्दारांचे गट एकत्र आले, तिसऱ्याने त्यांच्याशी विवाह केला. आता ते म्हणतील काँग्रेस तुम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र नव्हतात का? आम्ही मूळ पक्ष होतो, आम्ही मूळ पक्ष एकत्र आलो आणि सरकार स्थापन केलं. हे तीन समलिंगी एकत्र आले आणि सरकार स्थापन केलं. राजकीयदृष्ट्या म्हणतो मी, तुम्ही वेगळ्या अर्थाने घ्या. आणि काल सर्वोच्च न्यायालयानं जे सांगितलं की अध्यक्ष महोदय कामाचंच बोला, काम करा, वायफळ चर्चा आणि बोलू नका. किती मुलाखती देत आहेत आणि आम्हाला कायदा समजून सांगतायत. अहो कायदा, तुम्ही कायदे पंडित आहात, तुम्हाला कायदा माहिती आहे ना. घटनेतील 10व्या शेड्यूलनुसार कोणत्याही फुटीला मान्यता नाही आणि फुटणारे अपात्र ठरतील हे सर्वोच्च न्यायालयानं तुमचा कान पकडून सांगितलेलं आहे की तुमचा व्हीप बेकायदेशीर आहे. शिंद्यांची त्यांच्या गटनेतेपदी झालेली निवड चुकीची आहे, बेकायदेशीर आहे. गव्हर्नरनं केलेली कारवाई चुकीची आहे. तरीही हे जे ट्रायब्युनल आहे, लवाद ज्याला म्हणतो, हां, हे कायदा पाळत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळत नाहीत, हे कोण स्वतःला समजतात? त्यांनाच फक्त कायदा कळतो आणि सर्वोच्च न्यायालय हां मूर्ख आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? काल सर्वोच्च न्यायालयानं त्यांना परखड शब्दात सांगितलेलं आहे की आता बस नागपूरमध्ये जे घडलेलं आहे ते स्पष्ट दिसतं आहे. पोलिसांना, पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झालेली आहे. आणि कुठे घडलं आहे तर उपमुख्यमंत्र्यांच्या, गृहमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्याच्या आवारात घडलेलं आहे. व्हिडिओ खोटा आहे का हे सांगा आधी. घडलंच नाही म्हणजे काय? कोणाला वाचवत आहे? हां, कोणत्या गुन्हेगारांना वाचवत आहे? इथे कमळ लावलं आणि त्याने खून केला की तो महात्मा काय?